नमस्कार, मी अशोक चव्हाण बोलतोय. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे. पेट्रोलचे दर देशात जर पाहिले तर सर्वात जास्त पेट्रोल महाग महाराष्ट्रात मिळत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महाग नांदेड जिल्ह्यामध्ये पेट्रोल मिळत आहे. ही वस्तुस्थिती आहे. दर 15 दिवसांनी शासनाच्या माध्यमातून पेट्रोलचे भाव हे वाढत चाललेले आहेत, वाढवत चाललेले आहेत. आणि ज्या पद्धतीने स्लो पॉइसन देऊन प्रकार केला जातो त्याच पद्धतीने शहरवासियांना अडचणीत आणण्याचं काम, महागाईच्या खाईत तोडण्याचं काम या शासनाने आता सुरू केलेलं आहे. आपण पाहतोय की पेट्रोलचे दर 15 दिवसांनी सुरुवातीला 63 रुपये होते, नंतर 65 रुपये झाले, नंतर 67 रुपये झाले, नंतर 70 रुपये झाले, आणि आता 75 रुपये आता 81 पर्यंत पेट्रोलची दरवाढ झालेली आहे. ही सामान्य माणसाला न परवडणारी आहे, आम आदमीला न परवडणारी आहे. हेच आहे का ते अच्छे दिन, हा प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनामध्ये उद्भवलेला आहे. कारण लोकांना एकीकडे आम्ही तुमच्यासाठी काही करत आहोत त्या प्रकारच्या घोषणा केल्या जातात, अच्छे दिन आणण्याची संकल्पना मांडल्या जाते, दुसरीकडे मात्र एक एक गोष्ट जी सरकार निर्णय घेते त्याचा दुष्परिणाम असा आहे की सामान्य माणसाला महागाईच्या खाईत तोडण्याचं काम सुरू आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे दर 15 दिवसांमध्ये होणारी पेट्रोलची दरवाढ. पेट्रोलच्या दरासंदर्भामध्ये केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाचे परिणाम काय होत आहेत हे सामान्य जनतेला ती झळ आता पोहोचू लागलेली आहे. काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपण पाहाल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइल त्याची जी किंमत होती बॅरलला ती साधारण 125 ते 130 डॉलर ही किंमत होती, की ज्यावेळेस UP शासनाच्या काळामध्ये पेट्रोलचे दर साधारण 76 ते 78 आसपास होते. आज आपण पाहतोय की क्रूड ऑइलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साधारण 42 ते 43 डॉलर प्रति बॅरल झाले असताना सुद्धा आज ही किंमत कमी झालेली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त महाग पेट्रोल आज मिळू लागलेले आहे. सरकारचा आर्थिक नियोजन नसल्याचे परिणाम आज आपण पाहू लागलेलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलची किंमत कमी झाली असताना सुद्धा मग जनतेला एवढं महाग पेट्रोल का घेण्याची वेळ येते, हा खरा प्रश्न या सरकारला आता विचारण्याची गरज आहे. आपल्या पेट्रोलवर 11% अधिभार लावण्यात आलेला आहे, म्हणजे एक तर किंमत जास्त आहेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत कमी झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये देशात पेट्रोलची किंमती काही कमी झालेल्या नाही. उलट 11% अधिभार लावण्यात 26% वॅट, म्हणजे एवढा त्याच्यावर कराचा बोजा पुन्हा लागला येतोय. म्हणजे सामान्य माणसाच्या खिशातून पैसे काढण्याचं काम हे सरकार करत आहे आणि लोकांना महागाईच्या खाईमध्ये लोटण्याचं काम सरकार करत आहे. पेट्रोल डिझेलचा परिणाम हा केवळ त्याच्या किमतीपुरती किंवा वाहनापुरती मर्यादित नाहीये, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही परिणाम त्याचा होणार आहे, इतरही बाकीच्या बाबींवर त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट होणार आहे. आणि म्हणून हेच अच्छे दिन आहेत का ही विचारण्याची वेळ आता सामान्य माणसावर आलेली आहे. काँग्रेसची सत्ता असताना नांदेडचा अंतर्भाव जवाहरलाल नेहरू पुनर्विकास निर्माण योजनेमध्ये करण्यात आला होता. आणि आपण पाहाल की शहरामध्ये अतिशय चांगली कामं, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भरीव कामं ही काँग्रेसच्या कालावधीमध्ये झाली. आज नांदेडमध्ये काय नाही, रस्ते आहेत, पूल आहेत, मनोरंजनाची साधनं आहेत, हॉटेल्स आहेत, पायाभूत सुविधा आहेत. एवढं सर्व असताना नांदेडचा समावेश हा स्मार्ट सिटीमध्ये का होऊ शकला नाही याचं उत्तर सत्ताधारी भाजपने दिलं पाहिजे असं आव्हान मी त्याला करेन. कारण की माझ्या माहितीप्रमाणे सर्व गोष्टींच्या निकषामध्ये नांदेड बसत असताना सुद्धा केवळ आणि केवळ नांदेडमध्ये भाजपची सत्ता नाहीये म्हणून, आणि महाराष्ट्रात सुद्धा इतरत्र ज्या ठिकाणी त्यांची सत्ता नाहीये त्या ठिकाणी त्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजप सरकारने सुरू केलेला आहे. आणि म्हणूनच नांदेडचा अंतर्भाव स्मार्ट सिटीमध्ये करण्यात आला नाही. मला जनतेला अवगत करायचं आहे, सरकार साथ देऊ या न देऊ, नांदेडचं पुनर्निर्माण, नांदेडचा विकास आणि नांदेडचं भवितव्य ही काँग्रेस आपल्या स्वप्नांचे नांदेड पूर्ण करण्याकरता कधी मागे राहणार नाही, एवढी मी आपल्याला शाश्वत आश्वासन या ठिकाणी देतो. महाराष्ट्राचे मंत्री श्री निलंगेकर नुकतेच नांदेडमध्ये येऊन गेले आणि त्यांनी बरीच मुक्ता फळं उधळण्याची बातम्या वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळतात. एका जबाबदार मंत्र्याकडून अशा प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य ही निश्चित अपेक्षित नव्हती, पण ठीक आहे,
बुरानो मानो होली अर्जना आपण म्हणू त्याच पद्धतीने आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याचं उत्तर प्रत्युत्तर देण्याकरता क्षमता आमच्यामध्ये आहे. आता नांदेडचा महापौर हे निलंगेकर ठरवतील का हा खरा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे. मला खात्री आहे नांदेडचा महापौर काही बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार नाही. नांदेडचा महापौर नांदेडची जनता ठरवेल. काँग्रेस पक्षाचाच महापौर होईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेसची जोरदार तयारी आहे हे मला जनतेनं अवगत केलं पाहिजे. आम्ही सध्या आमचे उमेदवार आपल्याला कोण उमेदवार हवाय हे ठरवण्यामध्ये आम्ही सर्व चर्चेमध्ये आहोत आणि म्हणून ते काय बोलतात योग्य वेळेचा समाचार निश्चित घेतला जाईल. आजच्या आजच्या या घटकेमध्ये तुम्हाला हवे असतात उमेदवार, तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण हवाय या सर्वांची चर्चा करून तो ठरवण्याची आमची प्रक्रिया सध्या सुरू असल्यामुळे मी कदाचित त्यांच्या सगळ्या प्रचाराला उत्तर देण्यामध्ये थोडस मागे राहिलो असेल असं कदाचित आपल्याला वाटत असेल, पण वस्तू तशी नाहीये. मी राम आहे का रावण आहे किंवा अजून कोण काय आहे हे नांदेडची जनता ठरवेल. निलंगेकरांना बोलण्याचा अधिकार नाहीये आणि एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार सुरुवात आपण करत आहात. मला वाटतं की आम्ही तुमच्या पावला पाऊल आम्हाला टाकून दिशेत जायचं नाहीये. आम्हाला प्रचार दर्जा आम्ही कायम राखू. आमच्या हल्ला जर कोणी करत असेल तर त्याचं प्रत्युत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. मला एवढं निलंगेकरांना सांगायचं. मित्रांनो, काँग्रेस असं म्हणू आणि काँग्रेस निवडून आणू.